आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अत्यवस्थ रुग्णांबरोबरच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून या रुग्णवाहिकांचे वॉर रूममधून नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रुग्णवाहिका समवेत काळ्या पिवळ्या टॅक्सीसह बसेस देखील नव्याने भाडेकरारावर घेण्यात आल्या आहेत. या गाड्याचा वापर देखील संशयित रुग्णांना विलगीकरणात नेण्यासाठी केला जाणार आहे. या टॅक्सीमध्ये पार्टिशन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या 40 ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत आणि याशिवाय 7 बसेस आहेत, मिनी बसेस, आणि 23 काळ्या पिवळ्या ज्या गाड्या होत्या व्हॅन, तर त्या आपण आता ॲम्ब्युलन्समध्ये कन्वर्ट केल्या आहेत. अशा 23 आता सध्या कार्यरत आहेत आणि आता 23 आणखी उपलब्ध होत आहेत. ते आम्ही उद्याच्याला दोन्ही हॉस्पिटलला ती डिस्ट्रीब्यूट करत आहोत. तर अशा जिथं ॲम्ब्युलन्सची कमतरता पडते तिथं ह्या काळ्या पिवळ्या टॅक्सी त्या ॲम्ब्युलन्ससारखा त्याचा वापर आपण आता करायचं निश्चित केलेला आहे आणि त्याचा वापर सध्या काय होत आहे आणि आणखी त्याची संख्या वाढवून आपण लोकांना जी ॲम्ब्युलन्सची गरज असते आणि सहज वेळेत ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही अशा ज्या वारंवार तक्रारी येतात तर त्या तक्रारी भविष्यात येऊ नये आणि लोकांना सहजरित्या रुग्णालयापर्यंत जाण्याची त्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण ही व्यवस्था निर्माण केली आहे. ऑपरेट होणार आहे आता संध्याकाळी आपल्याकडं वॉर रूमची व्यवस्था आहे. दिवसभरही आपण कोऑर्डिनेट करतो आणि रात्रीच्या वेळेस वॉर रूमच्या माध्यमातून लोकांना जी मागणी येते ॲम्ब्युलन्सची ती हॉस्पिटलला कळवली जाते आणि वॉर रूमच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स त्या रुग्णांपर्यंत ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. ॲम्ब्युलन्सला GPS सेवा GPS यंत्रणा आहे. त्या GPS यंत्रणेवरती नजीक जिथनं कॉल आलेला आहे जिथं तक्रार आली की इथं ॲम्ब्युलन्स आम्हाला पाहिजे तर तिथं नजीक कुठली ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे ती GPSवर ट्रॅक केली जाते आणि त्या ॲम्ब्युलन्सला कॉल करून तिथं पाठवण्याची व्यवस्था केली जाते. नागरिकांनी वॉर रूममधील दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर या नागरिकांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.